नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत, जॉईंट इंडियन पोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये ॲज अ असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी कमर्शियल पायलट यासाठी कोस्टल गार्ड या पदाचा जागा निघालेल्या आहेत. तर त्यांचं क्वालिफिकेशन काय असेल याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. जॉईन इंडियन कोस्ट गार्ड यांचा ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन्स आहेत. तर पदं कुठले असतील ते आपण बघणार आहोत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट जी आहे ती आहे 1 सप्टेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2023 तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. द इंडियन कोस्ट गार्ड अँड आर्म फोर्स ऑफ द युनियन अफेअर्स ऑफ अ व्हायब्रंट करिअर टू यंग अँड डायनॅमिक इंडियन मेल्स अँड फिमेल्स कॅन्डिडेट फॉर द व्हेरियस ब्रँचेस ॲज अ असिस्टंट कमांडंट ग्रुप ए गॅझेटेड ऑफिसर रजिस्ट्रेशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी थ्रू कोस्ट गार्ड रिक्रुटमेंट वेबसाईट. सो कोस्ट गार्डची वेबसाईट इथे दिलेली आहे, जॉईन इंडियन कोस्ट गार्ड .cdac.in. या वेबसाईटला जाऊन तुम्हाला डिटेल ॲप्लिकेशन्स आणि ही PDFसुद्धा अवेलेबल होणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, इंडियन सिटिझन हॅविंग द फॉलोइंग मिनिमम क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ते आपण बघूयात. सो ब्रांच आहे जनरल ड्युटी GD आणि एज जे क्रायटेरिया आहे ते आहे 21 ते 25 वर्षाचा आत तुमचं एज असलं पाहिजे. तुम्ही बॉर्न बिटवीन 1 जुलै 1998 ते 30 जून 2002 या वर्षांचा आत तुमचं बर्थ असलं पाहिजे आणि 5 इयर्स रिलॅक्सेशन फॉर द पर्सनल सर्विंग इन द कोस्ट गार्ड ऑर इक्विव्हॅलंट पर्सनल इन आर्मी नेव्ही अँड एअरफोर्स. जर आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये ऑलरेडी काम केलेलं असेल 5 वर्ष किंवा त्यावरती तर त्यांना 5 वर्षाची सूट इथे दिली जाणार आहे. जेंडर आहे मेल कॅन्डिडेट्स फक्त यासाठी ॲप्लिकेबल करू शकणार आहेत. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे शूड होल्ड अ डिग्री ऑफ अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क्स. कुठल्याही विषयाबद्दलचे 60% मार्क्स असणारी डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स ॲज अ सब्जेक्ट अप टू इंटरमिजिएट ऑर क्लास 12th ऑफ 10+2+3 स्कीम ऑफ एज्युकेशन ऑर इक्विव्हॅलंट विथ मिनिमम 55% ॲग्रिगेट मार्क्स इन मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. द कॅन्डिडेट्स हू हॅव कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन आफ्टर डिप्लोमा आर अल्सो इलिजिबल प्रोवाइडेड दे शूड पजेसेस अ ॲग्रिगेटेड ऑफ 55% मार्क्स इन डिप्लोमा विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स इन इट्स क्युरिक्युलम. सो सायन्स बॅकग्राऊंड ज्यांचं असेल, ज्यांना फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतील, तर ते विद्यार्थी या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतील. दुसरं आहे कमर्शियल पायलट लायसन्स शॉर्ट सर्व्हिस अपॉइंटमेंट. तर यांचं 19 ते 25 वर्षाचा आत एज असणं असलं पाहिजे. मेल अँड फिमेल बोथ कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत आणि यांच्याकडे शूड हॅव पास 12th क्लास ऑर इक्विव्हॅलंट विथ अ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट विथ मिनिमम 50% ॲग्रिगेट इन मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. द कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड डिप्लोमा आर ऑल्सो इलिजिबल 55% डिप्लोमामध्ये असणं गरजेचं आहे. शूड पजेसेस करंट कमर्शियल पायलट लायसन्स. त्यांच्याकडे करंट कमर्शियल पायलट लायसन्स असणं गरजेचं आहे ऑन द डेट ऑफ द सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. पुढचं पोझिशन आहे टेक्निकल मेकॅनिकल या पदासाठी, मेकॅनिकल या ब्रँचसाठी. तर 21 ते 25 हे एज लिमिट असणं गरजेचं आहे. फक्त मेल कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत अँड शूड हॅव अन इंजिनिअरिंग डिग्री ऑफ अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी नेवल आर्किटेक्चर ऑर मेकॅनिकल ऑर मरेन ऑर ऑटोमोटिव्ह ऑर मेकॅट्रॉनिक्स ऑर इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन ऑर मेटरॉलॉजी ऑर डिझाईन ऑर एरोनॉटिकल्स ऑर एरोस्पेस विथ मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क्स. सो 60% ॲग्रिगेट मार्क्स असणारा बी तुमच्याकडे असणं पाहिजे ह्या ब्रांचेसमधनं. एक त्याला और अजून आहे इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन इन एनी ऑफ द अबाउट डिसिप्लिन रेकॉग्नाइज बाय द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग इंडिया अँड एक्सेप्ट फ्रॉम सेक्शन ए अँड बी अँड देअर असोसिएट मेंबरशिप्स एक्झामिनेशन. सो त्या बोर्डने ॲग्रिगेट केलेल्या कुठल्याही संस्थेचा यासाठी चालणार आहे. टेक्निकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या पदाचं आहे. 21 ते 25 वय आहे. फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील. इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे तुमची इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ऑर पॉवर इंजिनिअरिंग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यामधनं डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे लॉ एंट्री. 21 ते 30 एज या पदासाठीचं आहे. मेल किंवा फिमेल बोथ ॲप्लिकेबल आहे. द डिग्री इन लॉ फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ 60% ॲग्रिगेट मार्क्स त्यांना असणं गरजेचं आहे. सो एक्सप्लेनेशन ऑन सर्टन इलिजिबिलिटी क्रायटेरिया.
तर 60% मार्क्स तुम्हाला तुमच्या डिग्रीमध्ये असणं गरजेचं आहे. व्हाईल डिटर्मिनिंग द मिनिमम परसेंटेज ऑफ द मार्क्स एलिजिबिलिटी, ओनली द ओरिजिनल होल नंबर विदाऊट राऊंड ऑफ ऑफ द परसेंटेज शॅल बी टेकन. सो राऊंड ऑफ इथे केलं जाणार नाही. पॉईंटमध्ये जे मार्क्स असेल 9 असेल, 60.9, 60.4, 60.6 असेल, तर तोच नंबर तुमचा इथे कन्सिडर केला जाणार आहे. अप्पर एज लिमिट हे 5 इयर्स SC/ST साठी आणि 3 इयर्स OBC साठी इथे राखीव असलं जाणार आहे. मिनिमम 5% रिलॅक्सेशन इन एज मार्क्स रिस्पेक्ट टू SC/ST कॅन्डिडेट्स ॲप्लिकेबल ओनली फॉर डिग्री मार्क्स अँड नॉट ॲप्लिकेबल फॉर 10th 12th. तर डिग्रीच्या मार्क्ससाठी 5% हे SC/ST यांना इथे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. फक्त ते डिग्रीच्या मार्क्समध्ये असणार आहे, 10वी 12वीच्या मार्क्ससाठी नाही आहे. त्या क्रायटेरियासाठी ते बसणार नाही आहे. इन केस कॅन्डिडेट्स आर अवॉर्डेड ग्रेड CGPA इन्स्टेड ऑफ मार्क्स, द कन्वर्जन ऑफ ग्रेड CGPA इन परसेंटेज ऑफ मार्क्स वुड बी बेस ऑन द प्रोसिजर सर्टिफाईड बाय द युनिव्हर्सिटी स्कूल फ्रॉम वेअर दे हॅव ऑप्टेन द डिग्री स्कूल बोर्ड. तर ग्रेड असेल तर त्याच्या परसेंटेजमध्ये जे कन्वर्जन असेल ते कन्सिडर केलं जाणार आहे. अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे ॲडमध्ये आहेत. वॅकन्सी ज्या आहेत तर त्या वॅकन्सीज जनरल ड्युटीच्या 25 आहेत, SC 4, ST 2, OBC 6, EWS 1, अनरिझर्व 12, टेक्निकलच्या 20 पदं आहेत, SC 3, ST 1, OBC 5, EWS 1, अनरिझर्व 10, लॉचा टोटल 1 पद आहे, ते जनरलचं आहे, अनरिझर्व पद आहे. ॲडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कॅन्डिडेट्स विड्रॉन ऑन डिसिप्लिनरी ग्राउंड फ्रॉम एनी अदर सर्व्हिसेस ट्रेनिंग अकॅडमी आर नॉट एलिजिबल, कॅन्डिडेट शुड नॉट हॅव बीन अरेस्टेड, त्यांचा कुठलाही गुन्हा नसला पाहिजे. टाईप ऑफ अ कोर्सेस, इयरली कोर्सेस वेअर एक्झाम आर कंडक्टेड वन्स इन अ इयर, द मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स टू बी हेल्ड बाय द कॅन्डिडेट्स ॲट द टाईम ऑफ फिलिंग ऑनलाईन फॉर्म. सो सेकंड इयर मार्कशीट विथ डेट ऑफ इश्यू ऑन द बिफोर द क्लोज डेट ऑफ द ॲप्लिकेशन, थर्ड इयर मार्कशीट विथ डेट ऑर इश्यू ऑर द बिफोर क्लोजिंग डेट ऑफ द ॲप्लिकेशन. तर हे सर्टिफिकेट लागतील. सेमिस्टर कोर्सेसचे 5th सेमिस्टरचं मार्कशीट किंवा 7th सेमिस्टरचं मार्कशीटची डेट इथे कन्सिडर केली जाईल. कॅन्डिडेट नॉट फुलफिलिंग द अबव क्रायटेरिया आर नॉट एलिजिबल, जे लास्ट इयरमध्ये असेल ते भरू इच्छित असतील तर 1 सेमिस्टर बिफोरचं ते अप्लाय करू शकतील. सिलेक्शन प्रोसिजर जे असणार आहे, द सिलेक्शन ऑफ असिस्टंट कमांडंट इज बेस ऑन अन ऑल इंडिया ऑर्डर ऑफ अ मेरिट विच इज बेस ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट्स इन व्हेरियस स्टेज, 1 ते 5 या स्टेजमध्ये ते असणार आहे. ऑफ एक्झामिनेशन एक्सप्लेन इन डिटेल बिलो, अँड द नंबर ऑफ वॅकन्सीज अवेलेबल फॉर द पोस्ट, क्लिअरिंग ऑफ अ स्टेज 1, 2, 3, 4, 5, द कंपल्सरी ऑफ अ रिक्रुटमेंट इन ICG, ऑल कॅन्डिडेट्स विल बी कंपल्सरीली सब्जेक्ट टू द बायोमेट्रिक फोटोज आयडेंटिफिकेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ड्युरिंग व्हेरियस स्टेज ऑफ एक्झामिनेशन. द डिटेल ऑफ व्हेरियस स्टेज ऑफ एक्झामिनेशन्स आर ॲज फॉलोज. सो 5 स्टेजमध्ये एक्झामिनेशन तुमच्या घेतल्या जातील, त्यानंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस इथे कम्प्लीट केली जाईल. तर पहिली जी स्टेज आहे ती आहे स्टेज 1, CGCAT, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट असेल 25 मार्क्सला, रिझनिंग अँड न्युमेरिकल सब्जेक्ट असेल 25 मार्क्स, जनरल सायन्स सब्जेक्ट असेल 25 मार्क्स, जनरल नॉलेज असेल 25 मार्क्स. तर ही स्टेज पहिली असेल. स्टेज 2 असेल प्रिलिमिनरी सिलेक्शन बोर्ड PSB, बेस ऑन द परफॉर्मन्स इन द स्टेज 1 कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द अपेअरिंग स्टेज 2 इन विच द कंडक्ट फॉर अ डे ऑट नॉयडा, मुंबई गोवा, चेन्नई अँड कोलकाता सेंटर. कॅन्डिडेट्स आर टू गिवन देअर चॉईस फॉर PSB सेंटर ॲट टाईम ऑफ फिलिंग ऑफ द ॲप्लिकेशन. तर इथे कॅन्डिडेट्सचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग, त्यांचं बायोमेट्रिक, त्यांचं डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. अलॉटमेंट ऑफ अ सेंटर त्यांना दिलं जाईल. स्टेज 3मध्ये तुम्हाला फायनल सिलेक्शन बोर्ड, द कॅन्डिडेट्स क्वालिफाय द स्टेज 3 विल बी इंटिमेटेड ऑन कम्प्लिशन ऑफ अ स्टेज 2 ॲट रिस्पेक्टिव्ह सेंटर्स. द शेड्यूल ऑफ द स्टेज 3 विल बी इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट ऑन द पर्सनल लॉगिन IDs. PFSB इज कंडक्टेड ॲट द कोस्ट गार्ड सिलेक्शन बोर्ड, सो लोकेटेड ॲट नॉयडा. नॉयडामध्ये जी प्रोसेस होईल त्यांची, त्यानुसार तुमचं फायनल सिलेक्शन बोर्डकडून टेस्ट केल्या जातील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन IDमधनं कळवलं जाईल. मेडिकल एक्झामिनेशन तुमची इथे
त्यानंतर कंडक्ट केली जाणार आहे स्टेज 5 मध्ये. सो मेडिकल एक्झामिनेशन, तुमचे मेडिकल क्रायटेरिया संपूर्ण चेक केले जातील स्टेज 4 मध्ये. आणि स्टेज 5 तुमची इंडक्शनची असेल. द कॅन्डिडेट हू हॅव क्लिअर स्टेज 4 अँड स्टँड इन ऑल इंडिया मेरिट लिस्ट ॲज पर द वॅकन्सीज अवेलेबल विल बी प्रिव्हियसली सिलेक्टेड फॉर ट्रेनिंग अँड विल बी रिक्वायर्ड टू रिपोर्ट ॲट INA झिमाला ऑन अ नवल ओरिएंटेशन कोर्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन. ऑल इंडिया मेरिट लिस्ट विल बी बेस्ड ऑन कंबाइंड मार्क्स ऑफ अ स्टेज 1 अँड स्टेज 3 कॅन्डिडेट्स रिपोर्टेड ॲट INA हिमाला फॉर ट्रेनिंग विल फर्स्ट अंडरगो फोटो अँड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. सो तुमचं स्टेज 1 आणि स्टेज 3 मधल्या स्कोरवर तुमची मेरिट लिस्ट इथे लागणार आहे. त्या मेरिट लिस्टनुसार इंडक्शनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल जर तुम्ही स्टेज 4 पर्यंत सक्सेसफुली कम्प्लीट केलं असेल. स्टेज 5 इंडक्शन कम्प्लीट झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन केलं जाईल. द रिझल्ट ऑफ इच स्टेज ऑफ अ सिलेक्शन प्रोसिजन फ्रॉम स्टेज 1 टू स्टेज 5 कॅन बी ॲक्सेस बाय द लॉग इन टू द कॅन्डिडेट्स अकाउंट ऑन IGCSE वेबसाईट. द रिझल्ट ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ अ स्टेज 1 विल बी अनाउन्स टेंटेटिवली विदिन 30 डेज. Details of declaration of the result are as follows. So stage 1, marks of a candidate not shortlisted for stage 2 will be declared prior commencement of a stage 2. Stage 2 cha result of a candidate not shortlisted for stage 3 will be declared prior commencement of a stage 3. And the marks of a candidate not clear stage 3 will be declared on the completion of the batch of the FSB respective recruitment cycle prior commencement induction process nusar. सो या प्रोसेससाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर हाऊ टू अप्लायमध्ये ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ओनली ऑनलाईन फ्रॉम 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरचा. वेबसाईट इथे आहे जॉईन इंडियन कोस्ट गार्ड .CDAC.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. द कॅन्डिडेट्स आर टू इन्श्युअर व्हॅलिडिटी ऑफ अ ईमेल अँड मोबाईल नंबर ॲट लास्ट जुलै 2023 पर्यंत त्यांचं ते चालू असले पाहिजेत, कारण त्यावरच तुमचं कम्युनिकेशन पुढच्या स्टेजचं येणार आहे. मल्टी ऑप्शन एंट्री स्कीम. कॅन्डिडेट हू फुलफिल एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बोथ जनरल ड्युटी ब्रांच अँड टेक्निकल ब्रांच आज मेन्शन इन अ पॅराग्राफ 2 मे अप्लाय फॉर बोथ द ब्रांचेस इंडिकेटेड ऑप्शन 1 अँड ऑप्शन 2. प्रोसिजर फॉर द प्रिपरेशन ऑफ द मेरिट लिस्ट फॉर द कॅन्डिडेट्स एक्झरसाइजिंग मल्टी ऑप्शन्स इज एक्सप्लेन ऑन पॅरा 14. सो बोथ पोझिशनसाठी जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर ॲप्लिकेशन करू शकणार आहात, त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल. डॉक्युमेंट टू बी अपलोडेड ऑन द ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर स्कॅन कॉपी सिग्नेचर तुमची लागेल, स्कॅन लेफ्ट हँड थंब तुमचा लागणार आहे, डेट ऑफ बर्थचं प्रूफ तुमचं इथे लागेल, आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे, सर्व्हिस सर्टिफिकेशन लागेल जर तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात, डोमेशल तुम्हाला लागणार आहे तुम्ही कुठल्या स्टेटचे रहिवासी आहात ते. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड बाय द कॅन्डिडेट्स ऑन शॉर्टलिस्टेड स्टेज 2. साठी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मार्कशीट करावं लागेल, ओरिजिनल प्रोविजनल सर्टिफिकेट फॉर डिग्रीचे सर्टिफिकेट करावं लागेल. कॅन्डिडेट अपेअर इन फायनल सेमिस्टर इयर डिग्री एक्झामिनेशन अवेटिंग रिझल्ट टू अपलोड सर्टिफिकेट कम अंडरटेकन ॲज पर द फॉर्मॅट. कमर्शियल पायलट लायसन्स करावं लागेल, कॅटेगरीज सर्टिफिकेट तुम्हाला करावं लागेल. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर अपलोडिंग, तर इथे काय JPG इमेज तुम्हाला फॉर्मॅटमध्ये अपलोड करावं लागेल, त्यांची साईज असणार आहे. एक्झामिनेशन फीज या संपूर्ण प्रोसेसला जी असेल ती आहे 250, तर 250 रुपये असेल. ऑल कॅन्डिडेट एक्सेप्ट SC ST कॅन्डिडेट हू आर एक्झम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फीज. SC ST कुठल्याही प्रकारची फीज नाही. त्यानंतर OBC ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 250 रुपये फीज या पोझिशनसाठी आहे. त्यानंतर पेमेंट्स इथे दिलेले आहेत. ट्रॅव्हलसाठी तुम्हाला कन्सेशनचा माहिती इथे दिलेली आहे. एक्झामिनेशन सिटी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, त्यानुसार तुम्ही करू शकणार आहात. कॉन्टॅक्ट डिटेल्स क्युरीजसाठी इथे दिलेल्या आहेत. या मेलवर या कॉल नंबरवर तुम्ही काही तुम्हाला शंका असतील तर ते तुम्ही विचारू शकणार आहात. टेंटेटिव्ह स्केड्यूल जे आहे तर स्टेज 1 हे December 23 प्लॅन केलेलं आहे, स्टेज 2 January, स्टेज 3 January-April, स्टेज 4 January-May आणि स्टेज 5 हे mid-June कंडक्ट केली जाणार आहे स्टेज 5. तर अशा पद्धतीने ते टेंटेटिव्ह स्केड्यूल दिलेलं आहे. डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी कॅरीड ड्युरिंग व्हेरियस स्टेजेस. तसं प्रत्येक स्टेजमध्ये आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे, ॲप्लिकेशनचं प्रूफ, 2 कलर पासपोर्ट साईज फोटो, प्रिंट आउट ऑफ ॲडमिट कार्ड, प्रत्येक स्टेजचं हे असणं गरजेचं आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी त्यांच्या डिटेल्स इथे जे सर्टिफिकेट्स आहेत ते लागणार आहेत. प्रत्येक स्टेजला सर्टिफिकेशन तुम्हाला कम्प्लीट ठेवावं लागणार आहे. सो तुम्ही बाकी डिटेल्स या
PDF मध्ये बघणार आहात. वेबसाईटला तुम्हाला हे डिटेल्स तिथे शो करणार आहात, PDFसुद्धा तिथे शो करणार आहे. सो असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ, महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला देण्यात येणार आहे. सो धन्यवाद, जे अप्लाय करत असतील त्यांना ऑल द बेस्ट. जय हिंद.